आज आपण एक वेगळ्या पद्धतीचं ड्रॉइंग करणार आहे. तर काय बघा, हां आता क्रिकेट तर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं, तर क्रिकेट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात त्याचं आपण चित्र काढणार आहोत. तर ती चित्र तुम्ही काल्पनिक पण काढू शकता, असं काही नाही की ते तसंच असलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, क्रिकेटचा बॉल कसा असावा, क्रिकेटची बॅट कशी असावी, तर तसे तुम्ही चित्र काढू शकता. तर बघा हां, सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं आपल्याला, तर क्रिकेटसाठी आपल्याला बॅट लागते, हो की नाही. तर मग ती बॅट काढण्याचा प्रयत्न करा, ती काय अगदी जशी असते तशीच आली पाहिजे असं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कळणार आहे की क्रिकेट मध्ये काय काय गोष्टी लागतात, त्याचा आपण चित्र काढायचं. तर ही झाली बॅट. त्यानंतर नक्कीच लागतो काय, बॉल. त्यानंतर काय लागतात, स्टम्प्स पण तर लागतात, हो की नाही. किती स्टम्प्स असतात, 3 स्टम्प्स असतात, हो की नाही. तर त्या पण काढायच्या. आणि असं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी मनामध्ये धरून त्याच्यासाठी काय काय लागतं अशी चित्र काढायचा प्रयत्न करा. आणि त्या चित्रांचं एकत्र कलेक्शन करून ठेवा, म्हणजे मग तुम्हाला पण छान वाटेल की आपण कोणत्या कोणत्या प्रकारची चित्र काढू शकतो. आणि याच्यावर लावण्यासाठी काय असतात माहिती आहे ना तुम्हाला, याला काय म्हणतात, बेल्स. अजून काय लागतं बरं, हेल्मेट लागतं, पॅड लागतं, त्यानंतर अजून एक लागतं, क्रिकेट खेळल्यानंतर तुम्हाला अशी काय मिळते रे, ट्रॉफी मिळते की नाही. तर त्या ट्रॉफीचं पण तुम्ही आपण पण स्वतःचं डिझाईन तयार करू शकता. त्यानंतर हेल्मेटचं चित्र काढू शकता, ग्लोव्ज असतात, पायाला लावत असलेलं पॅड असतं. तर या सगळ्या गोष्टींची चित्र काढायचा प्रयत्न करा. आपण आज कोणता विषय घेतला होता, क्रिकेट. तर त्या क्रिकेटशी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचं चित्र एकत्र काढायचं. आलं लक्षात, कराल प्रयत्न.